नमस्कार, मी अजिंक्य ननावरे. माझं सगळं लहानपण माझ्या गावी सिद्धेश्वर कुरोली हे खटाव तालुक्यातलं गाव आहे, तिथे गेलं आहे. माझी शाळा, माझं प्राथमिक शिक्षण सगळं तिकडे झालं. सो लहानपणी ना मला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही, कारण की मग पहिली दुसरी स्पेसिफिकली पहिली दुसरी तिसरी, कारण की ते जे शाळेत शिकवायचं ते माझ्या घरी माझ्या आत्याने ऑलरेडी अभ्यास घेतलेला असायचं, तर मला शाळेत जायला जास्त बोर व्हायचं. आणि शाळेत, गावात शाळा असल्यामुळे कसं प्रत्येक घरात एकमेकांना ओळखत असतात, तर आम्ही शाळेत एकटे एकटेच चालत जायचो. तर एक महिना दीड महिन्यानंतर मला आयडिया आली, आणि आमच्या बाई त्या खरंच प्रेग्नंट होत्या, तर त्या काही दिवस सुट्टीवर होत्या. तर मला कळलं की बाई प्रेग्नंट आहेत, तर त्या सुट्टीवर असणार आहेत. शाळेत येताना एका आजी होत्या, त्यांचा एक वाडा होता. तर मला त्यांच्या घरी जायला खूप आवडायचं, कारण की त्यांच्या घरी गाय होती, मांजर होती, त्यांच्यासमोर दत्ताचं मंदिर होतं, आणि त्या आजी आजोबा मोठ्या वाड्यात दोघेच राहायचे, आणि त्यांना पण खूप आवडायचं माझ्याबरोबर गप्पा मारायला. तर मी एक दिवस शाळेपर्यंत गेलो, शाळेकडे लांबून बघितलं, विचार केला आणि म्हटलं की आज नको जायला शाळेत. आणि मी त्या आजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की मी आज थांबतो इकडेच जरा वेळ. तर आजी म्हणाले, का रे शाळा नाही तुला? तर मी म्हटलं की नाही, ते आमच्या बाईंना बाळ होणार आहे ना, तर त्या आल्या नाही शाळेत. तर मग सगळे वर्गात दंगा करतात, तर मी इकडेच बसतो. आणि त्यांना पटलं, आणि समाहू त्यांना मजा पण यायला लागली. तर त्याच्यानंतर जवळजवळ एक दीड महिना मी रोज त्यांच्या घरी जायचो, मी शाळेत जायचो नाही. आणि एक दीड महिन्यानंतर जेव्हा दुपारी असं काहीतरी घरातल्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं, तेव्हा आई शाळेत घ्यायला आली मला दुपारी अचानक. तर तिला कळलं की मी एक दीड महिना शाळेतच येत नाही आहे. आणि मग मी घरी जाताना माझी चप्पल त्यांच्या दारात दिसली, आणि त्या चप्पलेने म्हणजे मग आई मला घरी घेऊन गेली. तर असे लहानपणीचे माझे अनेक किस्से आहेत. लहानपणी मी पण असं खूप ड्रामेबाज होतो. तर अशाच लहान लहान मुलांचे ड्रामेबाज किस्से तुम्हाला पाहायचे असतील, तर पाहायला विसरू नका ड्रामा ज्युनियर्स 22 तारखेपासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.